नमस्कार. शैक्षणिक साधन केंद्राच्या वतीने आपण मानसिक विकसनातल्या काही पैलूंवरती चर्चा करत आहोत. आज संताप या भावनेविषयी आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या इथे सोनालीताई दातार आलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. सोनालीताईंचा थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एम ए केलेलं आहे. डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असणाऱ्या मुलांच्या पालकांचं त्या काउन्सिलिंग करतात. त्यांचं संगोपन पालकत्वाचे हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आदिवासी भागात मानसिक आरोग्य प्रकल्पावर त्यांनी काम केलेलं आहे. तसंच पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अध्यापनाचंही काम केलेलं आहे. सध्या ते त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, संताप या भावनेची आपण व्याख्या कशी करू शकतो? संताप हा मुख्यतः ही नैसर्गिक भावना आहे आणि त्याला निगेटिव्ह घेतलं जातं किंवा नकारात्मक भावना असं म्हटलं जातं किंवा रदर आहे ती. त्याची व्याख्या म्हणजे असंच करता येईल आपल्याला की जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडत असतं काही, पाहिजे तसं घडत नाही, तेव्हा जी आपली एक मनाची रिॲक्शन असते, मानसिक अवस्थेमधली जी रिॲक्शन असते त्याला आपण संताप म्हणू शकतो. आणि त्याच्या जशी ती मानसिक रिॲक्शन असते किंवा प्रतिक्रिया असते बाहेर बाह्य जगतामध्ये, ती शरीरामधनं आपल्याला बाहेर दिसून येते अशी आपण व्याख्या करू शकतो संतापाची. संताप ही जी भावना आहे, जसं आता तुमच्या बोलण्यात आलं की आपण ती निगेटिव्ह आहे असं समजतो, तर या भावनेचे आपल्यावरती कशा प्रकारचे परिणाम होतात? जरी संताप हा निगेटिव्ह असली भावना, म्हणजे नकारात्मक भावना असं म्हणलं जातं तिला, तरी हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की ती बेसिक भावना आहे, मूळ भावना आहे. म्हणजे अगदी लहान बाळापासून ती असते भावना, फक्त त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे आहेत. म्हणजे अति संताप आला तर आणि आपण विचार करण्याची क्षमता आपण हरवून बसतो, त्याच्यामुळे त्याचे आपल्या नक्कीच जास्त परिणाम आपल्या शरीरावर असतात. निगेटिव्ह भावना असल्यामुळे शरीरावर नक्कीच निगेटिव्ह परिणाम होतात त्याचे, की जसं हार्टबीट्स वाढणे, घाम फुटणे आणि थरथर होणे. आणि खूप संताप येत असेल तर त्याच्यामुळे हार्मोनल चेंजेस होतच असतात शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे पण आपल्याला संताप येत असतो. म्हणजे मुख्यतः शरीरावर याचा जास्त परिणाम दिसून येतो. म्हणजे आनंद ह्या भावनेचा जितका चांगला परिणाम शरीरावर होतो तसा संतापचा परिणाम चांगला नक्कीच होत नाही शरीरावर. तर त्याचा परिणाम शरीरावर खूप होतो आणि त्याच्यामुळे मनावर पण त्याचा जास्त वाईट पद्धतीने परिणाम होत असतो. आनंद या भावनेचा चांगला परिणाम होतो आणि त्याच्या अगदी विरुद्ध भावना ही संतापाची असल्यामुळे त्याचा निगेटिव्ह परिणाम शरीरावर आणि मनावर दोन्हीवर होत असतो. आणि तो जसं ज्या व्यक्तीला संताप आलेला आहे त्या व्यक्तीवर तो जास्त होतोच, शिवाय आजूबाजूच्या लोकांवर पण त्याचा परिणाम होत असतो. आता जसं संताप या भावनेच्या परिणामाबद्दल तुम्ही सांगितलं, तर तसंच त्याला जोडून प्रश्न असा की जसं वय बदलतं तसं संताप व्यक्त करण्याची पद्धतही बदलत जाते, तर आपल्याला जो काही राग आलेला आहे एखाद्या गोष्टीबद्दलचा तो नियंत्रणात ठेवून योग्य पद्धतीने व्यक्त करायला कसं शिकायचं? चांगला प्रश्न आहे हा, की वय जसं बदलत जातं वाढत जातं तसं संताप व्यक्त करण्याचे पद्धती बदलत जातात. जसं लहान मुलापासून, जसं मग सांगितलं की बेसिक भावना आहे त्यामुळे लहान मुलाला अगदी बाळाला सुद्धा संताप हा राग येत असतो, जे पाहिजे ते खेळणं नाही मिळालं किंवा दुसऱ्या कोणीतरी घेतलं, आईला ओळखायला लागतं आणि दुसऱ्या कोणीतरी घेतलं तर त्याला व्यक्त राग येतो. आणि मग तो व्यक्त करण्याचा त्याचा मार्ग म्हणजे रडणं. आधी मूल रडायला लागतं आणि मग नंतर हळूहळू जसं वाढत जातं तसं हातातल्या वस्तू फेकून देणं हा प्रकार चालू होतो. थोडं थोडं मोठं जसं जसं व्हायला लागतं तसं राग व्यक्त करण्याची साधनं बदलतात. म्हणजे भाषा डेव्हलप झाल्यानंतर बोलून व्यक्त केला जातो, मग आईवर रागवणे किंवा अगदी एखाद्या वस्तू जर आवडली नाही, पट्टी पेन्सिल नाही आवडली तर त्या वस्तू फेकून देणे, जी वस्तू आवडत नाही ती फेकून देणे, पण हे सगळं हळूहळू बदलत जातं. आणि तोंडाने व्हर्बल हे जास्त निर्माण होतं राग व्यक्त करण्याचं. आणि जसजसं वय वाढतं तसं हळूहळू लक्षात येतं की आपण योग्य ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये राग व्यक्त करणं हे आवश्यक आहे. म्हणजे हे जे सामाजिक नॉर्म्स आहेत ते शिकले जातात हळूहळू आणि मग त्या पद्धतीने राग व्यक्त केला जातो. म्हणजे लहान मूल जसं वस्तू फेकून देतो तसं आठवी नववीतले मुलं नक्कीच वस्तू फेकून देत नाही. आणि मग तिथे जसं मी मगाशी म्हटलं की भाषा विकास झालेला असतो त्यामुळे वाद घातले जातात किंवा वाद केले जातात, मग ते आई वडिलांचे असतील, शिक्षकांचे असतील, कोणाशीही असू शकतात. तर अजून मोठं झाल्यानंतर जेव्हा नोकरीच्या ठिकाणी जिथे आपल्याला राग येतो किंवा मॅनेजमेंटच्या विरोधात असतं तिथे वेगळ्या पद्धतीने तो राग व्यक्त केला जातो.
अनेकदा असं होतं की हळूहळू जसं मोठं होतं तसं राग व्यक्त करायचा नाही हे शिकलं जातं. म्हणजे मला आत्ता राग आला आहे पण मी आत्ता कामाच्या ठिकाणी आहे त्यामुळे इथे ही योग्य जागा नाही आहे की माझा राग मी व्यक्त करायचा. मग तो सहकाऱ्यांबद्दल असेल किंवा अजून कशावर असेल मग तो राग दाबून ठेवला जातो आणि हे अतिशय वाईट गोष्ट आहे की जी शरीरावर त्याचा परिणाम करते. राग व्यक्त न करणे म्हणजे राग दाबून ठेवणे असं नाही तर योग्य ठिकाणी तो राग व्यक्त झाला पाहिजे. तो जो जो व्यक्त नाही झाला योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने तर मात्र त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम निगेटिव्हच होईल कारण तो राग आतल्यात दाबून ठेवला जाईल. मग ते धुमसणं असतं तसं तर राहून आतमला त्याला व्यक्तीला त्रास व्हायला लागेल. त्यामुळे योग्य पद्धतीने राग व्यक्त केला पाहिजे. मग आता ही योग्य पद्धत म्हणजे मोठं झाल्यानंतर जसं आपण वस्तू फेकून देत नाही पण आता आपण बघतो की थोडासा राग जरी आला तरी मग दंगल होते किंवा हे सामाजिक ह्याच्यातलं झालं किंवा अगदी मित्रामित्रांमध्ये सुद्धा मारामारी होत असते. तर कुठल्या कारणाने किती राग येतो आहे हे समीकरण पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की किती एवढूसं कारण आहे आणि केवढी चिडती आहेस असंही लक्षात येतं. आणि मग कधी कधी असंही होतं की त्या व्यक्तीलाही लक्षात येतं की अरे आपण एवढं चिडायला नको होतं मग अशी जर आपण जास्तच चिडलो. म्हणजे राग जितका जास्त आहे तितका आपण विचार करण्याची क्षमता आपण हरवून बसतो. त्यामुळे जसं वय वाढतं हा जो प्रश्न आहे की त्याप्रमाणे व्यक्त करण्याचे आपले मार्ग रागाचे बदलत जातात. म्हणजे कुठल्याही भावनेचे व्यक्त करण्याचे मार्ग बदलत जातात तसं ह्याचं रागाचं पण आहे. ते आपण शिकतो कसं व्यक्त करायचं. ज्या ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या त्या समाजातले जे काही नियम घालून दिलेले आहेत जे आपण घरात शिकतो शाळेमध्ये शिकतो पुढे कॉलेजमध्ये शिकतो त्याप्रमाणे आपण व्यक्त करायला लागतो. नक्कीचपणे आता बदलत जात आहे चित्र. म्हणजे आता टीव्हीचा परिणाम किंवा जो जास्त आहे सिनेमाचा परिणाम की एवढूसा राग आला आणि त्याच्यातून बरंच काय झालं की अगदी या मित्राशी बोलली ती माझी मैत्रीण त्या दुसऱ्या मित्राशी बोलली आणि म्हणून राग आला त्या मुलाला आणि मग त्या दोघांमध्ये मारामारी झाली. म्हणजे क्षुल्लक कारणांवरनं येणारे राग ह्याचं प्रमाण बरेच मोठ्या प्रमाणावर येणारे राग ह्याचं समीकरण बदलत चाललं आहे. आता जसं तुम्ही काही उदाहरणं दिली तर तसं मला एखाद्या गोष्टीबद्दलचा राग येतोय किंवा संताप येतोय चीड येते तर ते क्षुल्लक कारणांवरनं आहे आणि मी खरं तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे हे स्वतःचं स्वतःला ओळखता येण्यासाठी काही तंत्र आपण वापरू शकतो का? तंत्र म्हणजे एकदा खूप आधीपासून सांगतात म्हणजे आधीची माणसंही सांगतात की राग आला असेल तर 50 आकडे 100 आकडे मनात मोज असं सांगितलं जातं. त्याचा नक्कीच उपयोग होतो पण बऱ्याचदा असं ते लक्षात येतं की जेव्हा राग येतो तेव्हा ती व्यक्ती ते पूर्णतः विसरून गेलेली असते की आता मला 100 आकडे मोजायचे आहेत. पण हे लक्षात ठेवलं सारखं की जो म्हणजे घटना घडून घेतली राग घेऊन गेला आणि मग लक्षात आलं की ह्या क्षुल्लक कारणावरनं मी खूप चिडले हा राग शांत झाल्यानंतरचा विचार आहे. कारण जेव्हा रागाची तीव्रता असते तेव्हा विचार बंदच झालेले असतात आपले. त्याच्यामुळे नंतर जरी घडलं तरी त्याच्यावर विचार करणं की खरंच एवढं एवढं रागवण्याएवढं कारण होतं का हा आपला आपला जो विचार आहे स्वतःमधचाशी संवाद साधणं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. की ठीक आहे आता एक घटना घडली त्याच्यावर मग चिडले चिडाडण्यासारखी ती घटना होती पण मग मी एवढी का चिडले किंवा मी एवढा का चिडलो मला एवढा राग का आला आणि मी तो व्यक्त कसा केला हे नंतर जरी अनालिसिस केलं तरी मग पुढच्या वेळी हे मी लक्षात ठेवीन की इतक्या या पद्धतीने मी एवढी चिडणार नाही किंवा मला जरी राग आला तरी मी अशा पद्धतीने तो व्यक्त करणार नाही. की ऑफिसमध्ये बसून आरडाओरडा करणे जरी म्हणजे बॉस असला आणि त्याला हाताखालच्या लोकांचा राग आला तर मग त्याच्यावर बऱ्याचदा ओरडलं जातं काही काहींना ते सहनही होत नाही हाताखाली काम करणार. मग मला एवढा अशा पद्धतीने सहकाऱ्यांशी किंवा हाताखालच्या लोकांशी डील केलं पाहिजे का हे त्या बॉसने ठरवलं. किंवा काही काही जण खूप रागीट स्वभावाचे असतात म्हणजे अतिशय फालतू कारण असतं आणि तरीसुद्धा ते प्रचंड चिडत असतात. जर त्या व्यक्तीला तसं लक्षात येत असेल त्याचा परिणाम नक्कीच मगाशी सांगितल्यासारखा शरीरावर भरपूर निगेटिव्हच परिणाम होत असतो. त्यामुळे रागीट स्वभावाच्या व्यक्तींच्या शरीरावरचा परिणाम हा नक्कीच चांगला दिसत नाही. त्या व्यक्तीला लक्षात आलं की अरे आपण मगाशी उगीचच एवढं चिडलो तर नंतर जे केलेलं अनालिसिस आहे ते पुढचा राग नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतं. की मी मगाशी का एवढे चिडले होते ते एवढं चिडण्याची मुळात गरज होती का मग आता मला पुढच्या वेळी समज राग आला तर मी काय करू शकेन. हळूहळू ते बदल घडत जाणार आहेत. म्हणजे अगदी खूप रागाची तीव्रता अगदी 0 ते 6, 0 ते 10, 9 एवढी रागाची तीव्रता आहे तर 9 वरनं एकदम राग आपल्याला आणि 2 नंबरवर आणता येणार नाही. पण
ठीक आहे, 9 नंबरवरचा राग जो आहे तेव्हा तो पुढच्या घटनेमध्ये लक्षात आला एकदम की मी जास्त उगाच चिडते बरं का, जरा शांत व्हायला पाहिजे. तर तो नक्कीच असा विचार केल्यानंतर 7 नंबरवर येऊ शकतो, 6 नंबरवर येऊ शकतो, अशी आपल्या मनाला हळूहळू सवय लागू शकते. आता आपण संताप या भावनेविषयी बोलतोय तर सुरुवातीला पण असं आपल्या बोलण्यात आलं की आपण बऱ्याचदा ही भावना निगेटिव्ह आहे किंवा नकारात्मक आहे असं समजतो. तर मग माझा पुढचा प्रश्न असा की मग ही भावना आपल्याला अपायकारक आहे का? ही भावना अपायकारक नक्कीच नाही, कारण ही निसर्गतः मिळालेली भावना आहे आणि त्या भावनेचा आपण नकारात्मक अशी म्हणतो की त्याचा वाईट परिणाम शरीरावर दिसतो, मनावर दिसतो, म्हणून आपण ती नकारात्मक बघतो. पण ती योग्य प्रमाणामध्ये असेल भावना, कारण राग जर नसेल, समज आपण इमॅजिन करूयात की रागच नाही आहे एखाद्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला एखादी व्यक्ती असते ना अशी की तिला रागच येत नाही, तर आपल्यालाही आश्चर्य वाटतं की कशी काय नाही किंवा हा ही व्यक्ती कशी आहे ना, हिला रागच येत नाही काही, एकदम कूल आहे असं आपण म्हणतो. आणि बऱ्याचदा आपली पण कधी कधी चिडचिड होते, अगं थोडेसे रागवना किंवा जो मुलगा असेल तर राग तू कोणीही मुलगा मुलगी कोणी होऊ शकतं, काही जण असे एकदम कूल असतात त्यांना खरंच राग येत नसतो. पण राग ही भावना योग्य पद्धती प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीत असेल तर ती नक्कीच चांगली आहे, कारण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी राग ही भावना अतिशय उपयोगाची आहे. जर माझ्यावर अन्याय होतोय आणि मला काही वाटतच नाही आहे त्याचं, जे मला राग येत नाही आहे, कळतोय मला अन्याय आहे, होतोय माझ्यावर अन्याय, पण मला जर त्याविरुद्ध रागच येत नसेल तर मी त्याच्याविरुद्ध लढणारच नाही आहे. मग समोरचा अन्याय करतच राहणार आहे माझ्यावर, कारण मी त्याच्यातनं कधी पेटून उठणारच नाही आहे. म्हणजे क्रांतिकारक किंवा ह्यांच्यामध्ये जो राग आहे तो चांगल्या पद्धतीचा राग आहे, त्याचा उपयोग चांगला आहे आणि तो स्वतःच्या रागाचा त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून तो बाहेर समाजासाठी उपयोगी पडलेला आहे तो राग. मग अगदी वैयक्तिक पातळीवर सुद्धा राग आहे की मला एवढे मार्क समज एखादं असेल की एवढे कमी मार्क मिळत आहेत म्हणून स्वतःचाच राग येणं, त्यातनं चांगलंच होणार आहे की नाही मी पुढच्या वेळी एवढे कमी मार्क मिळवणार नाही, किंवा मी जर वाईट वागले चुकून एखादी गोष्ट तर मी अशी कशी वाईट वागले म्हणजे माझीच मला लाज वाटायला लागली आणि मग त्यातनं राग आला स्वतःचा, हा पण चांगला वैयक्तिक पातळीवरचा आहे, कारण याच्यातनंच माझी प्रगती होणार आहे आणि मी चांगल्या गोष्टी करणार आहे. नुसते किंवा एखादी व्यक्ती नुसतं काहीच करत नसेल आणि मग एखाद दिवशी वाटत असेल की मी काहीच करत नाही आहे, मी वेळ वाया घालवला नाही, मी याच्यातनं आता वेळ आता वाया घालवणार नाही आहे, मी नुसता वेळ वाया घालवत असते म्हणून राग आला येणं स्वतःचा, हे जे वैयक्तिक पातळीवर आहे त्याच्यातनं चांगलंच घडत असतं. त्यामुळे योग्य प्रमाणात येणारा राग जरी तो निगेटिव्ह भावना असं आपण म्हणत असलो तरी तो नक्कीच चांगला आहे, फक्त तो व्यक्त करण्याचे प्रमाण जे आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे शिकणं आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने तो व्यक्तही करता आला पाहिजे, कारण तो राग आतल्यात दाबून ठेवल्याने सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होणार आहे, मग ती निगेटिव्ह भावना आपण म्हणली जाते. आज ताईंनी आपल्याला संताप या भावनेविषयी काही सांगितलं आणि भावना आपल्याला कितीही नकारात्मक वाटत असली तरी त्याचा चांगल्या पद्धतीने कसा उपयोग करून घेता येऊ शकतो हेही आज आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं कळलं. ताई तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद.